पुण्याच्या ग्रामीण भागात देखील सध्या कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचं दिसतंय, तरी देखील नागरिक योग्य ती दक्षता घेत नसल्याचं समोर आलंय। त्यामुळे मोरगाव ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनानं कडक कारवाई सुरू केली आहे। विनामास्क फिरण्यासह रस्त्यावर थुंकल्यास 500 ते 1000 रुपयांच्या दंडाची वसुली केली जाते। या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोहर तावरे यांनी। संपूर्ण राज्यात सध्या कोरोना व्हायरसचा वाढत असलेला प्रादुर्भाव लक्षात घेता बारामती तालुक्याच्या अनेक गावात सध्या पोलीस प्रशासन आणि ग्रामपंचायतच्या वतीनं संयुक्त कारवाई सुरू आहे। आपल्यासोबत मोरगाव मुख्य चौकात काही पोलीस अधिकारी आहेत, यांची नेमकी कशा स्वरूपाची कारवाई सुरू आहे त्यांच्याकडून जाणून घेऊ। सर, मला तुमचं नाव सांगा, काय कारवाई सुरू आहे? माझं नाव पोलीस हवालदार मोहित आहे। सध्या पुणे जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणू संसर्गाचा वाढतो प्रादुर्भाव लक्षात घेता मान्य जिल्हाधिकारी सो पुणे ग्रामीण तसेच पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच त्यांच्या आदेशान्वये पोलीस प्रशासन व मोरगाव ग्रामपंचायत यांच्या वतीने ही दंडात्मक कारवाई चालू आहे। आता सध्या जो वाढतो प्रभाव लक्षात घेता भरपूर ग्रामीण भागामध्ये सध्या भरपूर याचा प्रभाव वाढत चाललेला आहे। त्या अनुषंगाने जर थुंकलाच सर्वच ठिकाणी थुंकल्यानंतर 500 रुपये दंडाची कारवाई तसेच विदाउट मास्क यांच्यावरतीही 500 रुपये दंडाची कारवाई चालू आहे। सदरची कारवाई ही ग्रामपंचायत मोरगाव आणि पोलीस प्रशासन यांच्या वतीने आम्ही एकत्रित करत आहोत। आपण पाहिलं असेल की बारामतीच्या ग्रामीण भागात कोरोना रोखण्यासाठी प्रशासन सज्ज आहे, एकूणच ही कारवाईच्या निमित्तानं लोकांना स्वयंशिस्त लागावी असाच काहीसा प्रयत्न या ठिकाणी होताना दिसतो। एम न्यूजसाठी मनोहर तावरे, मोरगाव, बारामती।